नमस्कार, आपल्या सर्वांचे शामियाना किचन्स मध्ये स्वागत आहे। तर आज आपण सुक्क चिकन याची रेसिपी पाहणार आहोत। यासाठी गॅसवर कढई तापवण्यासाठी ठेवलेली आहे। 4 चमचे तेल घालून एक तमालपत्र, 4 ते 5 बारीक चिरलेले कढीपत्ता आणि 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत। कांदा ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा ब्राउनिश झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट घालून परतून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये 2 चमचे धने पावडर घालून मिश्रण एकजीव करायचे आहे। मिश्रण एकजीव झाल्यानंतर मॅरिनेट केलेले चिकन मॅरिनेशनसाठी 1 चमचा मीठ आणि 1/2 चमचा हळद घालून 15 ते 20 मिनिटांसाठी चिकन मॅरिनेशनसाठी ठेवलेले आहे ते ॲड करायचे। ते मिक्स करून झाल्यानंतर ते मध्यम आचेवर शिजल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर घालून मिक्स करून घ्यायचे। चिकन आणि मसाला एकत्र मिश्रित व्हावा यासाठी 1/2 फुलपात्र पाणी घालून ते मध्यम आचेवर उकळी येईपर्यंत वाट पाहावी। उकळी आल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ते मिक्स करून घ्यावे। नंतर पुन्हा कोथिंबीर घालून वाफेवर 5 ते 10 मिनिटांसाठी चिकन शिजवून हे सुक्क चिकन तुम्ही भाकरी, चपाती, भात यांसोबत सर्व करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।